जर मित्रांनो तुम्ही एक स्टुडंट असाल आणि मित्रांनो तुम्ही जर कोणत्या जरी क्लासमध्ये शिकत असाल तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट होणार आहे कारण मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणत्या अशा अभ्यास करता चुका करता जेणेकरून मित्रांनो तुम्हाला हे प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात जसं की वाचलं तरी लक्षात राहत नाही लक्षात राहिले तरी आठवत नाही समजत नाही आणि पेपरमध्ये लिहिताना काहीच आठवत नाही मित्रांनो असे जे प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्ही काही अभ्यास करताना चुका करता त्यामुळे येतात मित्रांनो मी तुम्हाला हे सांगणार आहे तुमच्या ह्या कोणत्या पाच मिस्टेक्स आहे जे तुम्हाला अवॉइड केल्या पाहिजे जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो चला तर मित्रांनो मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण पाहूयात आपली जी फर्स्ट मिस्टेक आहे जी मित्रांनो तुम्ही अभ्यास करताना नक्कीच करता ती म्हणजे मित्रांनो तुम्ही पेन्सिल किंवा हायलायटरचा यूज करत नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही पेन्सिल किंवा हायलायटरचा यूज करत नसाल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही बोटाने किंवा मित्रांनो न काय यूज करता मित्रांनो तुम्ही रिडिंग करत असणार आता मित्रांनो सोशल सायन्स मित्रांनो इंग्लिश किंवा मित्रांनो सायन्स सारखे जे विषय आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगतो प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक पेजवरती मित्रांनो काही इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा मित्रांनो काही इम्पॉर्टंट क्वेश्चनचे आन्सर्स असतात जे तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवावे लागतात आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम रीडिंग करता त्यावेळेस मित्रांनो तुमचा चॅप्टर कम्प्लिटली मित्रांनो रीड होत नाही मित्रांनो तुम्हाला डबल रिडिंग तर नक्कीच करावं लागतं ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो पहिल्यांदा रिडिंग करणार आहे जर तिथं तुम्ही जर पेन्सिल किंवा हायलायटर यूज केला तर नक्कीच मित्रांनो तुम्ही ते अॅन्सर जे मेन आहे ते मेन पॉईंट जे आहे ते मित्रांनो तुम्ही अंडरलाईन करू शकता हायलाईट करू शकता जेणेकरून जेव्हा मित्रांनो तुम्ही डबल डबल वेस वाचणार आहे त्यावेळेस मित्रांनो तुमचा वेळ वाचणार आहे तुम्ही इझिली वाचू शकता आणि मित्रांनो तुमचं कॉन्सन्ट्रेटिंग मित्रांनो स्टडी होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्हाला पेन्सिल आणि हायलायटरचा यूज करायचा आहे जेणेकरून तुमचा मित्रांनो टाईम वेस्ट होणार नाही आणि मित्रांनो तुम्ही कॉन्सन्ट्रेटिंग स्टडी करू शकता आणि इफेक्टिव्हली आणि प्रोडक्टिव्हली स्टडी करू शकता मित्रांनो ही चूक तुम्हाला अवॉइड करायची आहे आता आपण पाहूयात आपली जी सेकंड मिस्टेक आहे जी तुम्ही अभ्यास करताना नक्कीच करता सेकंड जी मिस्टेक आहे ती मित्रांनो अशी आहे की तुम्ही बेडवरती सोप्यावरती झोपून मित्रांनो अभ्यास करता मित्रांनो ही खूपच मोठी चूक आहे मित्रांनो ह्यामध्ये याचा मागे हेतो असा असतो की मित्रांनो तुम्ही काय करता तुम्हाला आरामी करायचा असतो आणि मित्रांनो अभ्यासही करायचा असतो परंतु मित्रांनो एवढं लक्षात ठेवा एका वेळेस दोन कामं करणं मित्रांनो शक्य नसतं आणि मित्रांनो एकही काम तुमचं नीट होत नाही आहे आणि मित्रांनो एवढं लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही बेडवरती झोपून मित्रांनो अभ्यास करता त्यावेळेस मित्रांनो तुमचा अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट न होता मित्रांनो तुम्ही लेझी फील करता मित्रांनो आयुष्य पण ऐकतो आणि तुम्हाला झोपल्यासारखं होत असतं त्यामुळे मित्रांनो तुमचं एकही काम नीट होत नाही जसं तुमची झोपही नीट होणार नाही आणि मित्रांनो अभ्यासही नीट होणार नाही काही विद्यार्थी तर मित्रांनो असे करतात की जेवण झालं बेडवरती जाऊन झोपून मित्रांनो मस्त अभ्यास करतात त्यांना वाटतं अभ्यास होईल बट मित्रांनो त्यांना कधी झोप लागते हे सुद्धा समजत नाही तुम्ही सुद्धा अनुभव मित्रांनो जर तुम्ही संध्याकाळी जर तुम्ही पुस्तक जर तोंडावरती तोंडासमोर घेऊन जर झोपला तर मित्रांनो नक्कीच अभ्यास करत बसला तर नक्कीच दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यानंतर मित्रांनो तुमच्या तोंडावरती तुम्हाला पुस्तक दिसणार आहे कारण मित्रांनो हे नक्कीच होतं मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बेडवरती अभ्यास करणार त्यावेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेट होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला टेबल मित्रांनो खुर्ची असेल काही पण तुमची जागा असेल जिथे मित्रांनो तुम्ही अभ्यास करू शकता तिथे मित्रांनो अभ्यास करायचा आहे सोपा बेड सारखे मित्रांनो जे आरामदायी मित्रांनो जे साधन आहे त्यावरती कधीच अभ्यास करू नका आता मित्रांनो आपल्या थर्ड मिस्टेक कडे तुम्ही नक्कीच करता मग तुमची थर्ड मिस्टेक अशी आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही अभ्यास करता ते काही रिडिंग असू द्या मित्रांनो रायटिंग असू दे किंवा मित्रांनो तुम्ही लर्निंग केली असेल काही लेक्चरचे व्हिडिओज मित्रांनो काही वगैरे शाळेतून आला मित्रांनो त्यानंतर तुम्ही डायरेक्टली ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता सेल्फ स्टडी करता त्यानंतर मित्रांनो तुम्ही सोशल मीडियाचा यूज करता लगेच मित्रांनो तुमचा अभ्यास झाले की तुम्ही लगेच सोशल मीडियावर जाता इंस्टाग्राममध्ये जाता युट्यूबवर जाता काही तुमच्या असेल मित्रांनो व्हॉट्सअप फेसबुक किंवा गेम खेळत असाल तर मित्र त्याचा तुम्ही यूज करता मित्रांनो खूप मोठी चूक आहे कारण लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस पण तुम्ही अभ्यास करता त्यानंतर मित्रांनो मिनिट जर टाइम असतो मित्रांनो रिकॉलिंगचा मित्रांनो असतो आणि त्यामध्ये तुमचं रिकॉलिंग रिव्हिजन झालंच पाहिजे जेणेकरून मित्रांनो शंभर टक्के जो तुम्ही अभ्यास केलेला असतो ते मित्रांनो सेव्हटी पर्सेंट टू एटी पर्सेंट मित्रांनो तुमच्या लक्षात राहील आणि जर मित्रांनो तुम्ही सोशल मीडियाचा यूज केला लगेच अभ्यासानंतर तर मित्रांनो तुम्ही नक्कीच मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्के विसरून जाणार आणि मित्रांनो पूर्णपणे मित्रांनो तुमचा जो अभ्यास केला तो वाया सारखा असणार आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा ज्यावेळेस पण मित्रांनो तुम्ही अभ्यास करणार आहात त्यानंतर लगेच सोशल मीडिया यूज करू नका मित्रांनो ऐकायला थोडंसं वेगळं वाटत असेल पण मित्रांनो नक्कीच हे इफेक्टिव्ह आहे मित्रांनो हे नक्कीच परिणाम होतो त्यामुळे मित्रांनो नक्कीच हे लक्षात ठेवा की तुम्हाला यूज करायचं नाही ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय त्यानंतर सोशल मीडिया यूज करायचं नाही आता मित्रांनो आपली जी चौथी चूक आहे फोर्थ मिस्टेक आहे जी तुम्ही नक्की कोणती करता जाऊया जाऊयात आपण तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो तुमची जी फोर्थ मिस्टेक आहे ती नक्की कोणती आहे आता मित्रांनो हे तुम्हाला सांगतो जे तुम्ही मित्रांनो एका वेळेस एका सब्जेक्ट चा स्टडी करायला पाहिजे मित्रांनो तुम्ही हे करत नाही तर मित्रांनो प्रत्येक जण म्हणणार आम्ही एका एका एकाच सब्जेक्टचा स्टडी करतो बट मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो कोणत्या जरी सब्जेक्टचा स्टडी करताय फॉर एक्झाम्पल मित्रांनो तुम्ही सायन्स विषयाचा अभ्यास करताय तर मित्रांनो तुम्हाला सर्व जे मटेरियल आहे ते सायन्सच घ्यायचं आहे काही वेळेस मित्रांनो असं होतं तुम्हाला ते मित्रांनो अभ्यास करू वाटत नाही तर मूड डाऊन होतो मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट येत नाही त्यावेळेस मित्रांनो तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टवरती वर्ती होता जसं की मित्रांनो सायन्समधून तुम्ही सोशल सायन्स इतिहास गुगलकडे जाता आणि मित्रांनो त्या सुद्धा विषयाचा अभ्यास नीट होत नाही म्हणजे मित्रांनो तुम्ही दहा दहा मिनिटं प्रत्येक सब्जेक्टचा जर अभ्यास केला तर नक्कीच मित्रांनो तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि मित्रांनो कोणत्या सब्जेक्ट चा स्टडी आणि इफेक्टिव्ह स्टडी होत नसल्यामुळे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ज्यावेळेस पण अभ्यास करता त्यावेळेस मित्रांनो एकाच सब्जेक्ट एकाच सब्जेक्ट तुम्हाला स्टडी कॉन्सन्ट्रेटिंग करायचं आहे मित्रांनो कॉन्सन्ट्रेशन फुल करायचं आहे एकाच सब्जेक्ट सर्व मटेरियल घेऊन तुम्हाला अभ्यासाला बसायचं आहे मित्रांनो हे होते फोर्थ मिस्टेक तुम्ही नक्कीच अवाइड फिफ्थ मिस्टेक जी तुम्ही नक्की कोणती तुम्हाला आता फिफ्थ मिस्टेक सांगतो जे तुम्ही मित्रांनो नक्कीच करता मित्र जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळेस मित्रांनो तुम्ही सोशल मीडिया टी व्ही मोबाईलच्या मित्रांनो स्थानिक असून अभ्यास करता ही खूप मोठी चूक आहे तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस पण मित्रांनो तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस तुम्ही सोशल मीडिया टी व्ही मोबाईलपासून दूर राहायचं आहे तर मित्रांनो काही असं म्हणणार की आम्ही ऑनलाईन मोबाईलवरती स्टडी करतोय यूट्यूबवरती लेक्चर्स पाहतोय किंवा ऑनलाईन क्लासेस असतात त्यावेळेस मित्रांनो मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो जर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओज पाहत असाल ना तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओज डाउनलोड करा नोटिफिकेशन बंद करा कारण मित्रांनो जर तुमच्याकडे नोटिफिकेशन आली जे मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्रामची नोटिफिकेशन पडली तर मित्रांनो तुम्ही त्यानंतर ज्या वेळेस तिथे गेला जर तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाला तर तुम्हाला तुमचा वेळ सुद्धा समजणार नाही तुम्ही किती वेळ त्यामध्ये खर्च केला आणि मित्रांनो तुमचा किती वेळ टाईम वेस्ट झाला किंवा मित्रांनो जर टी टी व्हीपडे जर अभ्यास करत असाल तर मित्रांनो तुमचा अभ्यास होणार नाही कॉन्सन्ट्रेशन होणार नाही मित्रांनो टाइम वेस्ट खूपच होणार आहे त्यामुळे मित्रांनी लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा मित्रांनो अभ्यास करत असाल त्यावेळेस तुम्ही मित्रांनो डिस्ट्रॅक्ट होऊ नका जेवढे पण डिस्ट्रॅक्शनचे मित्रांनो जे काही तुमचे मार्ग आहे ते मार पूर्ण बंद करून अभ्यासाला बसा तर नक्कीच तुमचा मित्रांनो स्टडीज आहे तो प्रोडक्टिव्हली आणि इफेक्टिव्हली होईल मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद